कोल्हापूर गारगोटी मार्गावरती म्हशीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील 29 वर्षीय महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय, तर दुचाकीवरील तरुणीच्या आईसह भाऊ गंभीर रीतीनं जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात आफरीन नदीम बुखारी असं मृत झालेल्या महिलेचं नाव असून जुबेर शमशुद्दीन काझी आणि फरजाना शमशुद्दीन काझी अशी जखमींची नावं आहेत. सध्या जखमीवर खासगी रुग्णालयात मध्ये उपचार सुरू आहेत. कात्यानी पार्क येथे काझी कुटुंबीय राहतात. सोमवारी आफरीन बुखारी हिच्यावर संधिवातात हे उपचार घेण्यासाठी हे तिघे जण दुचाकीवरून कळंबा परिसरात आले होते. यानंतर रात्रीच्या सुमारास घराच्या दिशेने जात असताना कोल्हापूर गारगोटी मार्गावरील घोडके मळाजवळ अचानक शेतातून एक म्हैस वेगानं धावत आली आणि जुबेर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही जण रस्त्यावर आपटले. दरम्यान या रस्त्यावरील इतर प्रवाशांनी जुबेर काझी याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. यानंतर तिघांनाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. मात्र आफरीन बुखारी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर जखमी आई फरजाना काझी आणि भाऊ जुबेर काझी यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.